जय शिवराय। मी प्रतीक प्रमोदराव पवार वर्धेला असतो। आपण जसं घरी दीपोत्सव साजरा करतो तर माझं एक संकल्पना होती की यावर्षीपासून आपण महाराज ज्यांच्यापुढे आपण करतो आहे दीपोत्सव सोहळा तर त्यांच्यासोबत काय नाही करायचा, तर एक छोटासा प्रयत्न यावर्षीपासून आपण चालू केलेला आहे। तर हर वर्षी ही मोहीम आपण राबवूया, याचं नाव आपण एक वर्धा विभाग मोहीम म्हणून ठरवलेलं आहे। ही ना कुठली संस्था आहे ना कुठला ग्रुप आहे, आपण एक वर्धा जिल्ह्यातून करतो आहे म्हणून आपण त्याला वर्धा मोहीम म्हणून दिलेलं नाव। आणि यासोबत मला सहकार्य करणारे अनिल दादा चव्हाण हे आपल्यासोबतच आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप त्यांनी पण आपल्याला सहभाग केला। फुटपाथ स्कूलचे संचालक मोहित सारे दादा त्यांनी पण सोबत हे केलेलं आहे, आणि अभिराजदारा दाहुले सोबतच सौरभदारा गोडे वगैरे सगळ्यांनी मला एक सपोर्ट केला, त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो। आणि फक्त हीच अपेक्षा करतो सगळ्या वर्धा जिल्ह्यातल्या लोकांकडून की हर वर्षी मला फक्त याच गोष्टीसाठी सपोर्ट करा आणि ही मोहीम हर वर्षी आम्ही राबवू हे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो। यासाठी म्हणजे कोणाकडनं आपण पैशाची मागणं नाही केलं, ज्यांनी स्वतःहून दिलं त्यांनी दिलं आणि बऱ्याचशा गोष्टी आपण आयोजित केल्या। त्यासोबत ताईसाहेबांनी आपल्या सोबतच्या ग्रुपच्या ताईंनी वगैरे सपोर्ट केलेला आहे रांगोळी काढण्यात किंवा हे करण्यात। आणि सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की महाराजांसमोर आपण जेव्हा दिवाळी साजरी करतो ना तर फटाके फोडा, पण फोडल्यानंतर ते साफ करायची जिम्मेदारी तुमच्या सगळ्यांची। बस एक विनंती करतो सगळ्या वर्धावासियांना, कारण की आज जेव्हा मी आलो तर फटाक्याचा पूर्ण कचरा आणि रांगोळी पूर्ण साडलेली होती, तर हे लोक नाही झाडणार, आपण करतो स्वतः स्वतः करायला पाहिजे, हीच एक आव्हान करतो बस।